खर्चे आता काय? अरे मानेचा पट्टा लावलाय, बरोबर लावलाय पाय बर. आता बरोबरच लावलाय का? सतरा हात लावायची काही गरज आहे का? अग पण ती सारखी मान दुखू राहिली ना. मग आता काय करत्या? आता मला बाथरूमला जायचंय. मम्मी येऊ का आता? नाही नाही, तू झाडीत बसली, आता मला कामावर जायचं. डबा बनव ना पटक्यान. डबा बनवीन भरायचा बाकी फक्त. लवकर बर, मी बाथरूमला जाऊन आलो. जाडायचं राहू दे. आता वाटत असं ठेव जाडायचा. हा पटकन जाळून घे डबा भर पटकन. मी तवर आलो पटकन बाथरूमला जाऊन. कधी तर म्हटलं नाही का राहू दे मी झाडीतो म्हणून? नुसते ऑर्डर सोडायच्या. अरे कमान ठेवले दुख ना हाताने वाढून. बाई खोडक्या गोळा करायला आले, इथं खोडक्या नाही भेटला. मी गॅस टाकीला आता संपायचं होतं बाई. एवढे 1 किलोमीटर चालत आले, मकर ताण लागली बाई. इडे एक बाई दिसत ती, तिच्याकच जाऊन पाहते, थोडस पाणी तरी पिते. केव्हाचा डबा भरून ठेवलाय आणि अजून येईना बाथरूम वरून? काय माणूस आहे नुसतं घाई घाई घाई. हो ताई, इथं बसू का थोडं? हा बसा ना. थोडस पाणी भेटेल का प्यायला? हा भेटेल ना. पण आम्ही नळाचं पाणी नाही पिती बर का? येरी तर असेल ना. नाही मी ॲक्वाचं पाणी पितो ना म्हणून म्हंटल. हा चालेल दे. ही घ्या. लई ताण लागली मला. तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं मी आज. अहो ताई, मी पण तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले. अच्छा, तुम्ही नव्याच वाटल्या मला इड. हा 1 महिना झाला आम्हाला इथे येऊन. इड का? हा माझा इल्ल्या दिवसापासून घर काय नाही आहे. मी ना कधी मळ्यात येत नाही. एक नेमकं गॅस संपला मावाला, म्हणून यायची बारी झाली मला इड. त्या तिकडे वावर आहे आमचे. ते का? हा मग तुम्ही कुठं राहते? आम्ही त्या अंग राहतोय. ती तिकडे घर आहे ते का? हा मी जास्त घराच्या बाहेर निघत नाही ना, त्याच्यामुळे मला पण माहित नाही एवढं काही. हा का? पण काय लागलं बिगलं ते माझ्या का? हा येईल ना कधी लागलं तर. काही लागलं तर येईन का ग बाई? तो माहेर कुठलं? माझं का? सायकडा. सायकड्याची? हा. कोणाची इडली? मी का? हा जोशींची. जोशींची इडली? हा. आणि तुम्ही इकडं कोण कोण राहते? आम्ही दोघंच राहतो. नवरा बायको. तुम्ही नवरा बायको दोघंच राहते का? हा. नवीनच लग्न झाले का? नाही, लग्नाला 6 महिने झाले. पण ते कसं, ते कंपनीत काम आला ना एसीच्या, त्याच्यामुळे मग सर्व्हिसमुळे आम्हाला इकडे यावं लागलं. हा का? कंपनीत काम आलं का तो नवरा? हा मॅनेजर आहे. मॅनेजर आहे? तुम्ही नवरा बायको इकडे राहते? मग तर सासू सासरे कुठे? ती तिकडेच घरी. तिकडेच राहते? हा. आमची पण भरपूर प्रॉपर्टी आहे ना, मग त्याच्यामुळे त्यांना नाही आणलं आम्ही. हा का? हा. तो सासर कुठले? मग शिंपी टाकळी. शिंपी टाकळीची? कोणाची इडली? आम्ही कुठे चितले ना. शिंपी टाकीला कुठे? हा तुम्ही ओळखता का? नाही बाई. मला वाटलं ओळखता. काय कधी जाणंच नाही झालं का कुठे वावर सोडून? अच्छा. नाही माझं पण कुठे जाणं येणं नसतं. अगं पहिली ना मी फिरायची, पण आता कसं माहिती का, तब्येत वाढली, चालवते नाही बाई मला जास्त. सारखं एवढं घरून फक्त इथपर्यंत आले तरी दम लागले. मग तुम्ही योगा करत जा. योगा? हा. कसं करायचं बाई तू योगा? तुम्हाला माहित नाही का? नाही ना. पोटावर झोपायचं, खाली डोकं करायचं, वर पाय करायचे किंवा असे हात करायचे. भले अवघड वाटत मला. काय नाही, एकदा सवय झाली का मग बरोबर सवय होते. परत असं उड्या पण मारायच्या त्याच्यात. तू मारली का उड्या? म्हणून तर मी अशी ना. हा का? हा. नको बाई उड्या मारता मारता ना वर जाऊ मी. नाही नाही, वर नाही जात त्याच्याने. मग बारीक हालते. सॉरी तब्येत हाल ती. माने नाही ना, लय मोठं दुखणं करून ठेवलंय. बसायचे वांदे झाले. आता कसं काय जावा कंपनीत? हिनं डबाय भरलाय का नाही का? नाही बाई कोणाशी गप्पा मारीत बसली आता. पाहतो तिच्याक. अहो तुम्हाला माहितीये का, खाली डोकं करायचं आणि वर पाय करायची. तुम्ही 4 टाइम जरी असं केला ना, लगेच तब्येत कमी होईल तुमची. पडून काय फरक? काय गप्पा गोष्टी चालल्या या? अहो काय नाही, ते आल्या होत्या विचारायला. मग ते पाणी मागवत होते, पाणी दिलं त्यांना प्यायला. तुला किती वेळा सांगितले कोणाला घेऊन बसायचं नाही म्हणून? उठ. मी कशाला घेऊन बसन कोणाला? बरं या तुम्ही, नंतर या मग. बाई काय कुचक माणूस आहे, इकडून तिकडून मैत्रीण भेटली बोलायला, बोलू नाही देईना. काय म्हणत होती बाई? लेडोक खात होती काय माहिती कोणी. बरं झालं तुम्ही आले वेळेवर.
लय प्रश्न विचारत होती, कुठले काय कोणाची मायर कुठलंय, लय प्रश्न विचारत होती ती. तुला लय वेळा सांगितलंय आपण भाडेकरी आहे आणि नीट राहायचं, कोणाला घेऊन बसायचं नाही, कोण कस कोण कस ते आण डबा लवकर होय. मी गेलो होते का तिला बोलवायला, मला असे बोलू राहिले, ती आली होती ना माझ्यावर. मग तुला समजत नाही का, तिला का उचकून देऊ काय मी, आण लवकर डबा, सासऱ्यापेक्षा जास्त आहे वरचड. मी तर मानेच्या दुखण्याने फार हैराण झालोय मी. तुमच्या आई बापाची कमी पुरी करता काय हा धारा. आता कामाव गेलो कोणाला घेऊन बसू नको इथं. एक काम करा, मला घरात घाला, तुम्ही कुलूप लावून जा. असं करू का, निघा असं करू का म्हणे, ते करायला चुकायचं नाही. संध्याकाळी लवकर या आणि गोडगोडी फोन नको करीत जाऊ, मला कंपनी मध्ये कामात राहतो मी. मला करमून गेलं काहीतरी आणून द्या, करमत नाही मला. पुढचा पगार झाला का तुला मग एखादा छोटा फोन घेऊन देतो मी, येऊ का. या छोटा फोन घेऊन, मोठा फोन घ्यायचं ऐपत नाही का आपली. ए बाय जाता जाता परत सांगतो, आता या बायला घेऊन बसली परत, कोणी बाय असो का माणूस असो का पोरा असो, मला आवडणार नाही बरं का, आधीच सांगत तुला. नाही बसणार जा आता. एक तर मा मानेच दुखणं वाढलंय, बोलायला नको लावू. तिकून आलं चोवून तुमची मान. हा काय डोक्याला वाईट आहे, नवरा दुप्पट असे माझा अजून. त्या बाईंनी पण चांगलं सांगितलं वजन कमी करायसाठी, तिने मला योगा करायला लावलंय. पण योगा कसं करायचंय, खाली डोकं वर पाय कसं करावं गाड्यानं, घरी गेलो करूनच पाहते मी ते. बाई मला खोडक्यात काही भेटले नाही, पण इडे एका जाण्याचं दिसत पायल सरपण कोणी पाहत नाही ना. बाई भारी सरपणे मस्त वाळले, चुलीत टाकलं का लगेच चिटून जाईल, कुणी पाहत नाही ना. तर का पाहिलं ब काय खरं नाही मावलं. आता ना नेमका सामाना टेम्पो भरून आणला गावामध्ये सरपंच म्हणा रूम नाही खाली, अगोदर म्हणा आहे खाली, याला काय लोक असे वागत आहे काय माहिती. आता कुठं नेवा तो टेम्पो सांगा सामानाचा. आता ना एक जण म्हणलाय बस शहरात आवडायचे रूम आहे, पण आता कुठं पाहावं, आता ते गाव साव कुठं असं झालं आहे. आले ही बाई दिसते, या बायला तरी विचारू पाहत सर सर घेते पाहत नाही ना. हो बाई हो काय हो काय करू राहिले काय नाही. मी काय म्हणतो काय ते शहरात आवड कुठं राहते. शरद आवड तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे. त्यांच्या काम असं होतं काय झालं, मी सामान टेम्पो भरून आणलाय आणि ते गावात उभा केला सरपंच, अगोदर विचारलं सरपंचाला ते म्हणे आहे रूम खाली. अहो पण ऐन वेळेला टेम्पो भरून आणल्यावर काय झालं, तो गावात उभा करून ठेवला आता सरपंच म्हणा रूम नाही खाली. मग मला सरपंच काय म्हणा शरद आवडायचं रूम आहे म्हणा. हा आहे ना तिकडे वरती लांग घर आहे त्यांची. हा का, कोण कोण जावं लागेल. इकडून राजे सर जा आणि उजव्या हाताला वळा असं जाऊन असं वळायचं का. तुम्ही कुठले मी इडलेच आहे ना. हा का तिकडून पुढे गेले का तुम्ही. तिडे सफेद आणि गुलाबी कलरचा बांगला आहे. हा का, हा तिडे भेटेल तुम्हाला ते. मग त्याचा बांगला तिडे का. हा जाऊ डायरेक्ट विचारायला. हा जा ना बरं येतो ताय. हा काय बावळत माणूस आहे, किती घाबरून दिलं बाई मला. पटापट गोळा करते आणि जाते बाई. अटॅक आणला असता या माणसाने मला, पुढं घाबरून दिलं. याला पत्ता विचारायला मी सापडले काय. आईला लय वेळा सांगितले चष्मा लावल्याशिवाय वाचू नको, पण तिचं लय राहत बसले पुस्तक वाचित. आता तिला लय देवा धर्माचा याड. आपल्याला तर पहा आता एवढ्या कमी वयात चष्मा लागलाय, तिचे अजून डोळे एकदम भारी. हिथं काय दिसं ना बाबा माय बायको. हा टीप भरलं का पाहतो ना, जनावर राहिलं पाणी पाजायला बरं राहत आहे. भरलंय का रे काम काय माहिती आहे. आता पाईप तर खाली पडेल दिसत आहे. आयले नाही तर अर्धच टीप भरलंय, कुठे गेली काय माहिती. अरे माणूस दिसतोय पण मला तरी अंदाज वाटत आहे हाच बांगला भेट का. हा हेच शहरात आवड असते विचारू तरी पाहत. हो राम 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 राम. तुम्ही शहरात आवड आहे का. हा मीच. हा बरं झालं. हो मला ना तुमचा रूम पाहिजे होता. रूम पाहिजे होता. हा तुम्ही कुठले.
मी हा मी जापेवाडीचा आहे. जापेवाडीचा आहे का? पहिले कुठं राहायचे? मी आलो होतो ना नानस पारेगावला. नानस पारेगावला इकडे काय नोकरीला आहे का? नोकरीला आहे. कोणती नोकरी? पोल्ट्री फार्म आकांक्षा करतोय. हा का? हा मग तिथं नाही का रूम? नाही तिथे नाही ना. आता इथं कोणाच्या पोल्ट्री फार्म राखण करणार? असं आहे आवड साहेब. आता ज्याचं काम भेटायचं त्याचं करता येईल. मग आता काय करणार? तेच केलं पाहिजे असं काही नाही. कोणत्याही करायला तयार मी. तुम्ही एकटे का नवराबाई? नाही नाही एकटाच. एकटेच? एकटेच. लग्न नाही होईल का? नाही अजून. पण आम्ही फॅमिलीला रूम देतो, एकट्याला नाही देत ना रूम. अहो एकट्याला द्या तुम्ही, काही काळजी करू नका. माझं तसं काही नाही. मावली ना सामानाची गाडी गात उभी भरून ठेवले सामान असं. ते अचानक रूमवाला नाही म्हणला. मग आता परत मागे न्यायचं कोण टाकायचं? मग एकदा विचारलं तर ते मला शहरात आवड काही रूम पा जाऊ म्हण तिकडे. म्हणून तुमच्या गालो आम्ही. डिपॉझिट वगैरे द्यावं लागेल बघा. पण किती हो? 10,000 रुपये डिपॉझिट आहे, 3,000 रुपये भाडे. नाही भाडं देऊ तुम्हाला पण डिपॉझिट नाही बसा देवा असं. नाही नाही कसं आहे बाहेरच्या माणसावर आम्ही विश्वास ठेवतेच नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ती जबाबदारी मावायला राहील. तुम्ही मावायला सगळं वाटलं स्टॅम्प लिहून घ्या. कसं आहे फॅमिली असली ना मग काय वाटत नाही. तुम्हाला आधार कार्ड दाखवतो सगळं दाखवतो बस. याच्या आधी ना 3-4 जणांना कोण डिपॉझिट नव्हते घेतले ते असेच म्हणायचे. नाही नाही आता मी एकटा माणूस कुठं पाळला तुम्ही सांगा. एवढं साहित्य सोडून कसं काय जाईल मावलं? हो विश्वासाचं जगच राहिलं. 1-2 लाखाचं मावलं साहित्य आहे. तुमचं सगळं बरोबर आहे पण विश्वास सारखं काही राहिलंच नाही आता माहिती का? ठेवायचा विश्वास कोणावर तरी हो. आम्हाला चटके बसले तेव्हा आम्ही शिकलो माहिती का? नाही बरोबर तुमच्याकडे बाय ज्याने केलं असेल त्याच्याकडून बसले चटके. पण मा कोणतरी नाही बसणार तुम्हाला चटके. बरं मी काय म्हणते बा मी म्हातारा माणूस. मी काय पोराटोरा नाही. मला काही व्यसन नाही. आंबल नाही. पाणी नाही. काहीच नाही. मी एकदम साधारण माणूस आहे आणि व्यवस्थित राहणार माणूस आहे. मला चिरबिर चालत नाही. काहीच नाही. काहीच नाही. तुम्हाला 3,000 भाडं परवडेल ना? बरं रूम तर दाखवा मला. पाहू द्या रूम कसं काय आहे असं आहे ना. नाही नाही दाखवतो तुम्हाला रूम पण भाड्यामध्ये काही कमी नाही होणार. डिपॉझिट लागलं असतं मला महिन्याने द्यायला लागलं असतं. 10 आहे. किती रूम आहे तुमचे? 3 रूम आहे माझे. 2 भाडेकरी आहे तिथं. 1 रूम खाली आहे आता माझा. 2 आहे का? हा त्यांना 3-3 आहे. बर चल पाहा दाखवा खरी मला. बरं चला आता. चला चल चल आता येईल तो पहिले घराकडं येणार. रूम दाखवून तरी येतो. चल कुठे तुमचे रूम? हे इकडे. चला 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 का? हा मग तुम्ही कुठे राहता? एका बंगला माझाच आहे ना. हा तुझा बांगला का? हा आता बांधलाय. हा त्या रूम तिकडे बांधलाय त्या बाजूला. पहिले तिथंच राहायचो मी पण आता हे बंगल्याचं काम झालं. आता 6 महिने झाले. आणि पाणी सोय आहे ना? हा सगळं आहे. बाथरूम बिथरूम सगळं ओके. लाईट आकड्यावर आहे. लाईटीचं काही टेन्शन नाही. अरे विहीर आहे तिकडं. बटन दाबलं का घरात पाणी? अशी सोय लागते बाडू तरी करायला. बरं काहीच टेन्शन नाही. इथं लाईट काही जात नाही ना? नाही नाही. हे बा या 3 रूम आहे का? हा हे 2 भाडेकरी इथं येणार का? 2 हा दोघं नवरा बायको आहे. नवरे जाते कामाला. बाहेर राहत आहे घरी. तो रूम खाली पाहुण्या लागलास तुम्ही. चला दाखवा आता. मग चावी तुमच्या कसं येणार? नाही नाही कडीच लावेल. या पाहून हाय का? हा उघडा कडे पा तुमच्यात. बर बर पाहत. भारी बर का रूम? बाया दिसून राहिल्या. एकदम भारी रूम आहे. बर का हो? ओ आवड साहेब. हा रूम भारी भारी ना? हो बस मला रूम पाटला. इकडे आहे ना? 2 भाडेकरी इकडं. 2 भाडेकरी का? हा ते आताच लग्न व्हायले दोघांचं बी. असं असं ते नवरे कंपनीला कामाला जाते. हा ते बाया घरीच राहते. हा ते घरात वाटत आता. काही नाही एकमेकाचं कोणाला कोणाचा त्रास नाही. काही काही नाही आपल्याला काय कोणाचा त्रास नाही. काही बाय तिकडे समोर विहीर आहे. बटन दाबलं का पाणी घरात? म्हणजे बटन दाबायला आम्ही जायचं का? हा तुमचं तुमचं अंगण आहे ना? हे बा इथपासून तुमचा एरिया आहे. नाही नाही या पोलपासून येईल मला. तिकडं या पोलपासून त्यांचं राहील. बरं त्या पोलपासून तिकडं त्यांचं राहील. मला काय तिकडे यायचं काही कामच नाही ना. सकाळी तुमचं तुम्ही जाडायचं. एक टाईम पोचा मारला तरी चालेल. कचरा इकडं लोटायचा नाही. त्यांचा कचरा तुमच्याकडे येणार नाही. बरोबर म्हणजे कसं भांडणाचा पाया नको. नाही हा बरोबर शेजाऱ्याला लय चांगलं राहावं लागत. आपल्या आपल्या इज्जतीत राहिलं ना. आता हे भाडेकरी आले यांचं मला काहीच घराणं नाही. तुमचं बी घराणं नाही आलं पाहिजे. मला काय येणार घराणं हो. आणि तुम्हाला एकटं पाहून रूम दिली. हो इथं कुणी तुमचे जोडीदार नाही आले पाहिजे. दारू वायशाट पाणी अजिबात चालत नाही बघा इथं. नाही ना करणारच नाही. तेच सांग मला जरा खाऊ वाटलं मी बाहेर खाऊन येत जाईल. हा म्हणजे कसं आहे सांगून दिलेलं बरोबर असं. बाकी आता मग डिपॉझिट द्या मला परत. आता काम आहे. ऐका ना मी काय आता डिपॉझिट थांबा धरशे. डिपॉझिट नका देऊ पण 1 महिन्याचं भाडं दे. मग आता किती द्यावं लागतं खरं सांगा ना. खरं 1 महिन्याचं 3,000 रुपये भाडं. बाबा मी एकटाच आहे ऐका.
ते जोडी जोडी राहते मी एकटाच आहे, माफ काय थोडेफार कमी करा. मी ना मला एक महिन्याचा ऍडव्हान्स देऊन टाका. हा रे हा बरं किती द्यावं लागेल सांगा तुम्ही. हो जे आहे तेच. अडीच देतो अडीच हजार देतो तुम्हाला. नाही नाही भाड्यात नाही काही कमी होणार. 3000 रे 3000च द्यावं लागेल तुम्हाला. नैवदाया माया तुमची. अहो तुम्ही दुसरी का जा, तुम्हाला 4-5 हजार रुपये भाडे, लाईट बिल आहे, नळ बिल आहे. इथं तुम्हाला लाईट बिल भरायचं नाही, नळ बिल भरायचं नाही. तुमचं घरचं पाणी आहे ना हो? तेच सांगतो तुम्हाला. हा तुम्हाला फक्त मागवलेलं पाणी वापरायला चालेल जास्त. अहो तुम्ही आता विहिर आहे म्हटलं, विहिरात उड्या मारा ना तुम्ही. नाही मग तुम्ही परत माहिती एवढं पाणी काढलं असं त्या असं नको व्हायला. नाही पाण्याची काही कमतरता नाही. आम्हाला भाडं द्यायचं ना असं काय करतो. हा लाईटचं काही नाही, आकडे होय सगळं. किती वापर तुम्ही? नाही वापर चालते ना. 24 तास सगळं चालू द्या. काय टेस मग किती देऊ आता? 3000 दे. मजा बरी आले का बरोबर? आता एवढे ना राहिले आहे. आता याचा काही किराणा करावा लागेल, काही त्या गाडीवाल्याला भाडं द्यावं लागेल, ते साहित्य आणून टाकून देतो ना इडत आहे की नाही? बरोबर आहे. असं कधी आणणार आता गाडी? कधी येईल आता लगेच बोलून घेतो. हा कोतील आता. बरं आणा लवकर आणि तुमचं सामान टाकून द्या. चाल. बरं काय माकलय भाडेकरी येत राहा. चल आहे की नाही? कोणाला नाही मानता येत नाही. हो येऊ मग आवडसाहेब गाडी घेऊन. बरं बरं या. चप्पल कुठं काढली? मी तिकडे काढली पण. बरं मी काय आता आवडसाहेब. हा आता मी जातो तेवढे दराजे लावून घ्या तुमचा. येतो सामान घेऊन. हा लवकर या. हो घेतो कडी लावून. बरं चला भाडेकरी आले म्हणजे कसं डोक्याला ताण. 3-6-9 हजार रुपये आले म्हणजे कसं महिना कसा निघून जातोय. माणूस एकटा दिसतोय. बरं गरीब दिसतोय. 3000 रुपये एका महिन्याचं भाडं दिलंय आगाऊ. काय नाही कुठं जाणार आहे माणूस. चला आता आपलं आहे ना, जनावरायला पाणी तरी दाखवून घेतो. हॅलो डॉक्टर. अहो तुम्ही नाही आले काय तपासायला? हा लवकर या ना. ते ना कालपासून चारा खाय ना, पाणी प्याय ना, नुसती गागू राहिली. काय झालं काय कळा ना? आता हे मुख्य जनावरायचं आहे ना, काही कळतच नाही. व किती वेळा त्याच्या? अहो एवढं वेळा ना करू, लवकर या ना. बरं का 1-2 तासात या, संध्याकाळ ना करू. बरं बरं या लवकर. मग अरे डॉक्टर माग बिले नंबर राहते व. काय गं बाई काय झालं तुला? आ काय झालं? चारा खात नाही, पाणी पियत नाही, काय झालं तुला? एवढ्या मोला मागाचे काय काय झालं ना? काय नाही तिला आईला हे जनावरायचं आहे ना, काही कळतच नाही. भाऊ किती लांब बसले काय माहिती, तिकडं काय दिस ना, इकडे वाटतं. मालक ऐका ना. कहो काय म्हणतो बोल. अहो माझं ना तुमच्याकडे काम होत. काय? अहो काय तो माणूस आणून ठेवलाय तुम्ही हप्त्यापासून. कोणता माणूस? तो नाही का तो सिंगल माणूस. आणि त्याचं काय झालं? त्याचं काय झालं? अहो लय डोक्याला वैताग दिलाय त्यांनी हप्त्यातच. काय वैताग दिलं? अहो बाहेर वाट्यावर आंघोळ करतो ना सारा पाणी माग लोटितोय. घरात बाथरूम असतं नाही तो बाहेर आंघोळ करतो वाट्यावर. आणि त्याशिवाय अंडरपॅन्ट शिंडतो बाहेर. ते आयलं तेच ना. ते तर जाऊ द्या. मी जर ना त्या टाकीवरचं भांडे घासायला आले ना, खाली भांडे घसतो मला पाहून आणि वर माक पाहतो. त्याला मी आधीच सांगितलं होतं जेव्हा रूम देताना, मला घरानं नाही आलं पाहिजे कोणाचं. इज्जतीत आपल्या आपल्या रूम मध्ये राहायचं. शिट्ट्या मारतो माहिती का बाहेर कपडे टाकायला आल्या का माणसाला कान आपल्यावानी होते. बरं त्याच्या पोरीच्या वयाची मी शोभत का बरं असं. हाय तो तर लय गरीब आहे बिचारा. हा चेहऱ्यावरून तर लय गरीब आहे. अहो कशाचं गरीब? गरीब गाण पटत पाहिजे त्या माणसाचं. हाय ना गरीब दिसला म्हणून त्याला रूम दिली माहिती का? नाही ना फॅमिली मानावर समोर ना असे चाळे करीत. मानावर गेला का बरोबर त्याचे चाळे झालं होत्या. त्याच्यामुळे ना मी फॅमिलीसाठीच देत होतो रूम. ते लय माझ्या हाता पाया पडायला लागला म्हणे मी एकटाचे असं तसं, त्याच्यामुळे त्याला रूम दिला. तुम्ही दिला मान्य मला त्याची गरज पाहून. म्हणजे मी एकटी पोरगी राहते तिथं, मानावर घरी नाही राहत. झालंच काय मग काय करायचं त्याचा कोण भरोसा घेईन? एक तर ते त्याचे वाईट आले नजर आहे माझ्यावर. शायला त्याच्या कसं पाहून असं वाटत नाही. एक तर तुम्ही त्याला काहीतरी समजून सांगा नाही तर मग दुसरे भाडेकरी टाका. बरं बोला. बरं तू काही काळजी करू नको. बरं का मी त्यांना काढूनच देतो रूम मधून. हा एक तर तुम्हाला माहिती आहे महिनावरचं कसं आहे. एक आधीच मान दुखत दुखत आम्ही त्या दुखण्याला वैतागलो तर हे माणूस रिकामी येऊन बसलं. परत त्यांना सांगायचं म्हटलं तर रिकामा अजून डोक्याला ताण. भांडणच भांडणं होती. आता त्याला तर येऊन तर 8-10 दिवस नाही झाले आणि एवढ्यात त्यांनी चाळे करायला लागला म्हणजे. आता मला तर विशेष वाटायला लागलंय. मुद्दाम तिडा अंडरपॅन्ट बसत आणि शिट्ट्या मारित. आता वय का त्याचं? हे
हा ना, आईला काय करावं बाबा आता, का त्याचं बाथरूम लिकेज झालंय काय कळाना, वाटे आंघोळ करते पा आणि उदम साबण लावित आणि पाणी मागायला माझ्याकडे येते. नाही बाथरूम बिथरूम सगळं पाईप आपले सगळे ओके, मध्ये नवन काम आहे आपलं, लिकेज नाही होणार ते. तो जरा चावून टच दिसतोय मला पण. नाही तुम्ही पहा, नाही तर मग आम्हीच रूम खाली करून देतो, मग ठेवा तुम्हाला कोणा. नाही नाही तुम्ही रूम नका खाली करू, बरं का, मी त्याला खाली करून टाकतो, चालेल ना. तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. बर, काय काळजी करू नका, मी येतो संध्याकाळी. संध्याकाळी कशाला, आता चला तुम्हाला मी आताच दाखवते त्याचे रंगरूप. आता आलो असतो मी, पण आता ये ना, काय जवळ आहे ना, थांबावं लागेल मला, डॉक्टर येऊ राहिले. अहो डॉक्टर येतील तर तुम्ही येऊन जाल, पण त्याच्या चाळे तुम्ही पाहा ना. अहो मी घरी एकटी कशी राहू, मला जाऊ बी वाटत नाही त्या घरी आता. आता काय करावं, सगळा टाइम घरा का गरके मारत, खिडकीतून डोकं डोकं पाहतो, आता काय सांगू तुम्हाला. ते गाय जवळ कुणी नाही, डॉक्टर येणार आहे. चला तुम्ही डॉक्टरला फोन करून सांगू शकता, पण त्याचं पाहा ना तुम्ही आधी. चला डॉक्टर आले होतेच, मला फोन करतील. चल मग जाऊ आपण. चला बरं, थांब बकुळे, आलो मी. हा चला एकटे ना, मला ना असं धाक फुटतो त्याच्या पुढे उभं राहावं का नाही असं वाटतो, नजरेन रेप करतो काय माझा. एवढं घाबरायचं नाही हो, पण मग त्याचा दृष्टिकोन तसा आहे बघा. तुम्ही चला, मी काय म्हणते मालक, आता तो बाहेरच बसेल, मी जाते तो पा मला पाहून कसे मार. तुम्ही इथं लपून येणं गंमत पा फक्त, तुम्हाला कळल. बरोबर, मी तर लपून बघतो. हेच आहे ना, आज पाहूनच घ्यावं लागेल मला, ही बाई खरं बोलते का खोटं बोलते. पाखर आलं वाटतं. काय तुमच्या पोरीच्या वयाची नेमी मग काय केलं, कशाला शेट्या मारत मग. अहो शेट्या मारायचं, मारा तू सवय पहिल्यापासून. हा का बाय पाहिलं का तुम्हाला सवय का शेट्या मारायची. अहो बाय पाहायचं नाही विषय, माणूस आला तरी मारितो, नसलं काम तरी शेट्या चालत राहते मावाले. हा तुम्हाला दुसरं काम धंदेच नाही, तू काय भाव आरोप करू राहिले का. तुम्हाला घरात आई बहीण बायको नाही का, म्हणजे त्यांना मारायचे ना शेट्या. अहो बायको आहे तर मग सगळं नसते आणले का, एकटा झालोय. तुम्ही असेच उपट सुमळे, माझ्या बायकांना शेट्याने मारायच्या. मनावरेने पाहिलं तुम्हाला चाप कोणी फोडून बस आवड साहेब झाली. बायपार काय बोलती, गावाचं पाहू राहिलोय, तीच बाई मला घेऊन आली इथं. काल आली ती तुमच्या गमती सांगायला. आता बाय काय गमती केल्या सांगा बरं. आता डोळ्याने पाहिलं ना मी तुमच्या गमती काय, पण शिट्टी मारितो बा मी, शिट्टी वाजवली मला पहिल्यापासून आदत आहे. शिट्टी वाजवा तुम्ही, पण त्यांनाच पाहून का वाजवते. आता मी पाहिलं चांगलं माझ्या डोळ्यात, आता वाजू का बघितलं ना, म्हणजे आता मी खोटं सांगा बरं बोलतोय. काय करायला पाहिजे. अहो तुम्हाला 8 दिवस नाही झाले येऊन, आणि तुम्ही असं नाटक करायला लागले. अहो आता एकटे मला काय करमणूक साधन नको काय, मग लोकांच्या बायका छाडायच्या. शेट्टी हो मी गाणं म्हणतो हे करतो. अहो घरात म्हणा तुम्ही कडे लावून. अहो घरात आंघोळ करायला गेलो तर ते बाथरूम हे झालं लिकेज, त्यात काय भेटकोळ काय गुतली तेवढी काढून द्या मालक. आता 8 दिवस तुम्हाला 8 दिवस नाही झाले तुमच्या चालू का आता कटकट. काय करू सांगा बरं बाथरूम मध्ये. वर्ष नाही झालं माझ्या हे बांधकाम करून. मग त्याला कोणा लिकेज केलं, नवीन पाईपलाईन आहे ती, कशी काय लिकेज होईल. ते खालून घुसले असेल ते तुम्ही ना इडे येऊन आंघोळ करते ते बाय माणसो माझ्या तिला लिकेज झाल्यावर काय करायचं ते. अहो हिचीच नाही मला का तुमचं घरानं आलं, शेजारची बाई आहे ना तिचं पण आलं, पण तिच्यावर मी दुर्लक्ष केलं, विश्वास नाही ठेवला. पण आता हे जेव्हा आली माझ्याकडं तेव्हा मला खरोखर विश्वास बसला. तुम्ही लई चावनाट माणूस म्हणून. नाही हो मी काहीच केलं नाही, आता काय सांगा आवड साहेब. ही शेजारची बाई बी आली होती. अहो मी एकाची इकडं 8 वर्ष राहिलो रूम मध्ये. तुम्ही 8 वर्ष तिथं राहिले, तिथं बी अशा बायला पाहून शिट्ट्या मारित होते का. शिट्ट्या मारायचो मला तू छंदच आहे ना, छंद पासून मार खायला सवय झाली ना. मार खायचा बी छंद असेल मग तुम्हाला. नाही कधीच मारले नाही बिचारे. अहो तुम्ही बापा सारखे म्हणून तुम्हाला काय बोलत नव्हते, माय नवऱ्याला जर कळालं ना तुम्हाला नाही मारी. अरे ताई तुम्ही माय ओळख नाही पाळत नाही, आपण शेजाराला राहिलाय. असे उद्योग करायचे का, काय केले मी असे उद्योग करायचे. अरे काय केले तुम्ही, काय पाहिलं काय केलं ताई सांगा ना तुम्ही काय केलं. अहो तुम्ही दिवसभर अंडर पॅन्ड फिरात्या, परत मी एकटे असल्यावर इथे मा खिडकीमध्ये यायचं काय काम आहे तुमचं. खिडकी कव आलो, आता तुम्ही येऊन मी नाही म्हणून राहिले. आता बा रूम मध्ये मी बा रूमच्या वाट्या मावल्या मावल्या अंगणामध्ये मी अंडर पॅन्ड फिरल नाही तर कसं येईल तुम्हाला काय प्रॉब्लेम. पण तुमच्या आजूबाजूला 4 लोक राहते याचं मी भान ठेवा ना. तुम्ही टाळा मध्ये झोपायचं ना, म्हणजे आम्ही टाळा मध्ये झोपायचं, तुम्ही तुमच्या नंगे चाळे चाल ठेवायचे का. नाही तसं नाही, पण मध्ये काय झालं लाईट गेली का मग मी बाहेर येतो. ऐकलं का मालक, ऐका आता लाईट जाते आवड साहेब. आता ही बाई पण त्याच म्हणत होती काय, आता दरवाज्याचं फटतून तुम्ही काय डोकून पाहत्या काय, खिडकीतून पाहत्या काय, हा आणि काय तुम्ही आंघोळ करीत असल्यावर
गाणे म्हणते काय जोर जोरामध्ये? नाही गाणे म्हणत मी, गाणे बाहेर पण शिट वाजत राहते. आता ही बाई खोटं बोलली एक बोवा, पण ही काय खोटं बोलणार आहे का आता? हा ती म्हणत होती काय भांडे कशी असलं टाके जवळ कार खाली काय काय पाहत्या वर काय पाहत्या, हे चांगलं नाही ना. आता नळ एकच आला नव्हती ना, मी गेलो तुमचं काय काम राहतं तिथं? अहो माले भांडले माशा बन बन करत राहते ना, मग मी जेवला कुठला लगेच घेऊन जातो धुवायला. अहो मध्ये बेसिंग आहे मध्ये धुवायचं तुमच्या बेसिंग टाकू टाकू तर मध्ये लिको राहिलं ते आणि तुम्हाला काय सांगितलं होतं तुमचं एरिया या खांबाच्या तिकडे ही खाट इकडे कशी काय टाकली तुम्ही? ते काय झालं झोपायला ना तिकडे ऊन होतं ना इकडे सावली घेतली फक्त काही नाही ना. तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला घरानं नाही आलं पाहिजे उन्हामुळे इकडे घेतली. नाही नाही खाली करून द्यायला त्यांना नाही तर आम्ही जातो निघून. काय करायचं सांगा आता याच काय करू राहिल्या? आम्ही तुमच्या चाळीने सहन करू शकत. तुम्ही मला किती भाडं दिलं होतं? 3000. हे बाई 3000 रुपये घ्या बरं का, उद्याच्या उद्या खाली पाहिजे रूम मला. आजच्या आजच खाली करा तुम्ही मला कसं ना करू वाटलं हा की पैसे घ्या वाढवा पण असं येणार नाही. पैसे राहू दे नका नका, तुमच्या एकट्यासाठी माझे दोन भाडे घरी निघून जा. मला कुठे एकट्याला एवढं सामान व्हायला अजून घ्या पैसे. नाही नाही पैसे नका दाखवू, पैसे लय माझ्याकडे हे पैसे राहू दे तुमच्याकडे बस हे घ्या राहू दे तुमच्या पैसे माझे जेव्हा चालू होतील बरं गाडीला भाडं द्यायचं परत बोजा बाजा उचलायचा गाडी टाकायचा परत दोन दिवस जिंठायचं रूम पाहायला राजा राजा तुम्हाला एवढं जर कळत ना तर उतरता हे चालेल करणं योग्य नाही. तुम्हाला पण काही दिवसांनी सोन्या बाळा येतील लेखी असं तुम्हाला काय केलंच नाही ताई तुम्ही काय आरोप करू राहिल्या? तुम्ही ना तुम्हाला नाही तुमचे डोळे काय काय करीत म्हणून. अहो तुम्ही एकदा बाक बटाटे द्यायला आलते पा दोन बटाटे दिले बाई माझ्या नवऱ्याकडे ना मा नवऱ्याकडे मोकर पैसा मला कधी कमी नाही केलं त्यांनी. मी काल तुमच्या का मागायला उलट तुम्ही आता माक मागायला. हो मला ना कटकट नकोय हे पैसे घ्या बरं का, आजच्याच खोली पहा नाही तर तुमचं बिराड भरा तुमच्या गावाला निघून जा बरं का. नाही नाही राहू द्या, हे उगाच बाहेरचे माणसं आहे त्याच्यामुळे त्यांनी सहन केलं. गावातलं जर कोणी असतं ना तुम्हाला टोलून काढलं असतं माहिती का. तुम्ही आजच्याच खोली पहा मला उद्या रूम खाली पाहिजे, बाकीचं म्हणणं नाही माहिती मला काही. हो मला केव्हा मी काय रूम खाली करणार नाही. कसं करणार नाही? मी मला रूम पा भेटेपर्यंत तुम्हाला मी सांगतो त्यांना ठेवा. मी कुठं रस्त्यावर नको मापर पंच नाही तर आम्ही आजच्याच रिकाम करून देतो. नाही नाही तुमच्या कुलूप आहे का? आहे ना कुलूप दे बरं मग. मी एवढे 4-8 रूम पाहून घेतो कुलूप लावून चाललोय मी आता. चावी तुमच्या का? चावी घेऊन चाललोय तुम्ही रूम पाहू माग जाणार. नाही नाही मला सध्या यावं लागेल ना रूम. नाही नाही तुम्ही आजच्याच पा रात्री मला रूम खाली पाहिजे. अहो मला का आजच कुठं रूम भेटत आहे गो मला काय का ना. अहो तुमच्या बाई काय मी दोन भाडेकरी काढून देऊ का? हे बा चावी घेऊन चाललोय. चावी द्या मला चावी लागल. नाही नाही तुम्ही पहिले आजच्याच गाडी पा, गाडी पाहिली का जाऊ सामान काढायचं ना तवा माझ्या घरी या चावी घ्यायला. मी चावी घेऊन येईल तुम्हाला सामान काढून देईल लागलं असतं. जाऊ का ताई काही काळजी करू नका, मी आता घराला कुलूप लावलंय. आता त्या गाईला आहे ना डॉक्टर येणार आहे त्याच्यामुळे मला लवकर जावं लागल. नाही नाही ते ना डोक्यात बसलंच होतं या ताई मला सांगितलं होतं त्यांनी, पण काय मी त्यांच्या विश्वास ठेवला नाही. बरं झालं तुम्ही आज आल्या माझ्या डोक्यात तेव्हापासून 8 दिवस आपण खटकी होती. बरं आहे चला नवीन चांगलं जोडपं भेटलं का चांगलं भाडेकरी ठेवलं मी. हा येऊ का? बरं झालं बाई एकदा ते त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे मालकानं डायरेक्ट त्या बाईचं ऐकलं डायरेक्ट कुलूप लावून घेतलं काय खरं नाही बाबा. आजच्या आज कुठं रूम भेटेल का? बरं का बाई तो कधी चांगला होणार नाही एकदा ठेव जाय रे म्हातारे अडचण मला बाहेर काढला ना रूमच्या. तू जर नीट राहिला असं ना तुला वर्षभर पडेल गाठ कुठं तरी आपली. काय नको इडे भेटला परत नको भेटू तुला पोर स्वराज होणार नाही माझ्या आशीर्वादाचाच आहे. जरा ठेव तुला जर पोर स्वर झालं ना तर मला सांग. कशाला सांगायला मी तड पांढरा पायचा कुठून आलो काय माहिती कस बस अभद्र मला बोलून गेलं. मानीचं दुखण्याने लय अवघड केलंय. बरं झालं साहेबांना सुट्टी दिली. आई ग का कुठं चालले का आता काय सांगतो भाऊ आता काय कुठं चाललो तुम्ही दुसरी करायला चालले काय परत? हा ना आता डबल ते मग काय झालं तो मालक आला तुम्ही बायकोही वाढतो ती ना. कोणती? ती नाही का अशी पातळशी ती इकडच्या काळाला रूम मध्ये राहते ती.
हा तिचं काय झालं? अहो तिच्या मालकाला काही सांगू दिलं बा बदल. अरे ते म्हण शिट्ट्या मारितो आणि हे करतो. मी जर शिट्ट्याच मारेल काही नाही तर मालकाला येऊन सांगितलं आणि तो मालक मावच भडकला. पहिले पण आजच्या रूम खाली कर म्हणा. रूमच्या भाड्याचे पैसे दिले ते मला देऊन टाकले परत आणि कुलूप लावून घेतला. आता काय सांगायचं? हा का? हा म्हटलं मग चला आता टेम्पो पाहून घ्यावं आपलं साहित्य बरोबर ना दुसऱ्या जाऊन राहायला म्हणलो. बरं बरं मग पाहता मग काय. हा पा मग काय. पण असं नाही चांगलं बरं काय. तुझी बायको चांगली नाही पण जाऊ दे काही म्हण. हा बरं पाहतो विचारून काय झालं ते. आता पाय विचारू पाय भाऊ. आठच्या कुठे रूम बदलायला येतं ना रे भाऊ. आपण शेजार आपली भाव बंद की आपली. आता मी सकाळी कामाला जातोय संध्याकाळी घरी येतोय. आज साहेबानं लवकर दिली सुट्टी. हा मग मानले दुखायला लागली आलोय लवकर. हा हा येऊ का? तू रिपेअर होतो का नाही काय माहिती. पा लवकर टेम्पो ट्रक पाहून घेऊन जा. अर्चे हे अर्चे अरे झोपली का टी व्ही पाहती आयले काय एवढ्या लवकर तुम्ही. अग काय झालं माई मानलंच दुखायला लागली मग साहेबानं दिली सुट्टी म्हणे घरी जाऊन आराम करा. बरं झालं आली लवकरच. अगं तुम्हाला रस्त्यात भाडेकरी भेटला होता तो कडेच त्याचं काय झालं ग? कोणतो भाडे आय मीन तो भाडेकरी. हा तो भाडेकरी. बरं झाला गेला येऊ आता तो. काय झालं तुम्हाला नाही माहिती काय काय करायचं तो. काय करायचं? हा तुम्ही तुम्ही जेव्हा जायचे ना कामावरती मला पाहून शिट्ट्या मारायचा आपल्या घरात डॉकवायचा. दिवसभर मग बरं झालं का त्याला काढून दिलं. मग मला लय राग आला मग त्याचा दिला उसकून. तुम्हाला काय म्हटला का तो? हा तू म्हणे तो बायकोनी काय कळ लावली म्हणे मालकाला. नाल्या कुणीकडचा मला श्रापही देऊन गेला तुला पोरगच म्हणणार नाही म्हणे. हा का? मी त्याचा बेतच पाहतो रस्त्यातच असल तू चाल बरं. चला चल दरवाजा लाव पहिले त्याचा बेतच पाहतो मी. त्याला काय वाटलं शिव्या शाप देतो काय? कुठं जायचंय त्याचा बेत पाहू दे मला. त्याला मी लय बोलले पण. तू झाडू घे बरं हातात. तू तू झाडून ठोक त्याला. आपण असायची कसरच काढून टाकू मग. तो बाय तू काना काना चालला पाय.